तर एक मोठी बातमी येते ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेली बैठक आता संपलेली आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये ठाकरे आणि काँग्रेस या नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत आहेत, आपण थेट जाऊयात. योग्य वेळेला निर्णय आपल्याला कळेल, पण मी एवढंच म्हणत की चर्चा योग्य दिशेने सुरू झालेली आहे. सरकार तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची बैठक संपलेली आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक सुरू होती आणि आता या बैठकीनंतर नेमकं यातून काय निष्पन्न होणार, कोणतं नवीन समीकरण येणार किंवा सत्ता स्थापनेच्या एकूण फॉर्म्युल्याबाबत काय चर्चा झाली हे काही वेळात समोर येईल. मात्र उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये जी बैठक सुरू होती ती आता संपलेली आहे. तर ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये ही बैठक सुरू होती, ही बैठक संपली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे नेमका आता काँग्रेसच्या बरोबर ठरून कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला ठरवतात हे काही वेळात स्पष्ट होईल. या संदर्भातील चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, त्यामुळं ही चर्चा आणखी सुरू राहणार असल्याचं कुठेतरी सांगण्यात येत आहे. चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि चर्चा योग्य दिशेने सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर बोलताना जी काही चर्चा झाली ती योग्य दिशेने सुरू आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली तर बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे अशा महत्त्वाच्या नेत्यांबरोबर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे. अशोकराव चव्हाण यांची देखील यावेळी उपस्थिती असल्याची माहिती मिळते. ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर आता नेमकं कुठलं समीकरण समोर येणार हे काही वेळात स्पष्ट होईल. मात्र जी काही चर्चा झाली ती योग्य दिशेने सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपसात चर्चा केल्यानंतर शिवसेनेशी चर्चा करून नंतर सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता या चर्चांना सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. ट्रायडंट हॉटेलमध्ये ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आज सकारात्मक चर्चा झाली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला बैठकांचं सत्र आजही सुरू आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातीला बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये आमदारांबरोबर शरद पवार यांनी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एक समिती स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर काँग्रेसची देखील 5 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. या समिती सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. त्यानंतर ट्रायडंट हॉटेलमध्ये आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं पाहायला मिळतं. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्याबाबत अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली असल्याचं समोर येत आहे. चर्चा सकारात्मक झाली आणि योग्य वेळी सर्वांना निर्णय कळेल अशा प्रकारची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या चर्चेनंतर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि चर्चा ही योग्य दिशेने सुरू आहे आणि या संदर्भात योग्य वेळ आली त्यावेळी निर्णय सर्वांसमोर येईलच अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं
काँग्रेस नेत्यांबरोबर आता शिवसेनेची चर्चा सुरू झालेली आहे। तर या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। सुरुवात झालेली आहे, योग्य दिशेने चर्चा पुढे सरकत आहे, त्याच्यामुळे चर्चा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याचा जो काही निर्णय आहे तो आपल्या समोर येणार आहे। त्याच्यामुळे कृपा करून घाई गडबड करू नका। निर्णय कब तक हो जाएगा सर, निर्णय कब तक हो जाएगा? योग्य वेळेला निर्णय आपल्याला कळेल, पण मी एवढंच म्हणत की चर्चा योग्य दिशेने सुरू झालेली आहे। तर योग्य वेळेला निर्णय आपल्याला कळेल, पण चर्चा योग्य दिशेने सुरू झालेली आहे अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण राजकीय स्थितीवर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। काँग्रेसबरोबर हॉटेल ट्रायडंटमध्ये उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आणि ही चर्चा योग्य दिशेने सुरू झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले। चर्चा नेमकी कधीपर्यंत चालणार याबाबत मात्र उत्तर दिलेलं नाही, पण योग्य वेळ आली की या संदर्भात निर्णय सर्वांसमोर येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेली ही चर्चा अखेर संपलेली आहे, आजच्या दिवसाची चर्चा संपलेली आहे। आणि या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी बोलताना असं सांगितलं आहे की चर्चा ही योग्य दिशेने सुरू झालेली आहे, योग्य वेळ आल्यानंतर सर्वांनाच या चर्चेचा तपशील कळेल आणि योग्य निर्णय त्यावेळी कळेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। तर या संपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याबरोबर आहेत। उमेश, काय सांगशील, ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरू असलेली उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमधली बैठक संपलेली आहे आणि चर्चा योग्य दिशेने सुरू झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत। एक 50 मिनिटं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी आणि सोबत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे। जवळपास 50 मिनिटं ही चर्चा झाली। उद्धव ठाकरे थोड्या वेळापूर्वी या हॉटेलमधले जे बाहेर पडले, मात्र अद्याप जे काँग्रेसचे नेते मंडळी होते अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि यासोबतच बाळासाहेब थोरात हे अजूनही हॉटेलमध्ये आहेत। थोड्या वेळात ते देखील बाहेर पडतील। मात्र या दोन्ही पक्षांच्या या नेते मंडळीमध्ये जवळपास 50 मिनिटं जे आहे ती चर्चा झालेली आहे। उद्धव ठाकरे ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांना फक्त एक छोटीशी प्रतिक्रिया दिली। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही जी चर्चा जी सुरू आहे ती सकारात्मक चर्चा सुरू आहे। म्हणजे एकूणच जर काल आपण पाहिलं तर काल दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं होतं की काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती स्पष्टता जी आहे ती आली पाहिजे आणि त्यानंतरच या नवीन आघाडी किंवा या नवीन समीकरणासंदर्भात विचार केला जाईल किंवा हे नवीन समीकरण याला मृत स्वरूप मिळू शकेल। आणि तशा प्रकारची ही प्राथमिक बोलणीची चर्चा जी आहे ती आता सध्या आजपासून सुरू झाली असं म्हणता येईल। कारण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची नेते मंडळी समोरासमोर बसून या संदर्भाची चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळाले। आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे बाहेर आले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की चर्चा कुठेतरी सकारात्मक पद्धतीने होते। कारण काँग्रेस आणि शिवसेना यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहिलं तर एकमेकाच्या विरोधात राजकारण केलेलं आहे आणि दोन्ही एक वेगळ्या विचारसरणीचा असलेलं पक्ष आहे। शिवसेना हे हिंदुत्ववादी चा पुरस्कार करणार पक्ष दिसत पक्ष आहे, तर तिकडे पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून काँग्रेसला ओळखलं जातं। आणि अशा या दोन्ही विरोधा विचारसरणीचा असलेलं पक्ष एकत्र नेमकं कसं येणार या संदर्भाची चर्चा जी आहे ती सध्या राजकीय वर्तुळात होत आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करेल आणि ह्या नवीन समीकरणाचं जे सरकार तयार होईल ते हे कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी येणाऱ्या काळामध्ये सत्ता स्थापन करून राज्यामध्ये सरकार करेल। अशा प्रकारची ही चर्चा सध्या सुरू आहे। मात्र ज्या मुद्द्यांवरती स्पष्टता यायला पाहिजे किंवा जे मुद्दे काँग्रेसकडे आहेत किंवा जे मुद्दे उद्धव ठाकरेकडे आहेत त्याबद्दल काँग्रेसला काय वाटतं किंवा मग शिवसेनेला काय वाटतं आणि एकूणच या सगळ्या मुद्द्यांवरती कशा प्रकारे स्पष्टता येऊ शकेल ही जी चर्चा जी आहे ती या बैठकीतून होताना पाहायला मिळते। नक्कीच उमेश, खरं तर काही मुद्द्यांवर स्पष्टता यायला पाहिजे हे सांगून काँग्रेसने आधी स्पष्ट केलं होतं की चर्चा केल्यानंतरच या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल। त्यानुसार आज पहिली बैठक झालेली उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये, आणखी बैठकांचं सत्र हे लांबणार हे नक्की आहेत। कारण उद्धव ठाकरे म्हणाले की चर्चा योग्य दिशेने सुरू झालेली आहे, मात्र चर्चा आणखी लांबणार हे त्यावरून स्पष्ट होत आहे। तर मग आज आणखी काही बैठका होणार आहेत का किंवा पुढच्या काही बैठकांसंदर्भात अधिक माहिती मिळाली आहे का? अजून तरी अशा प्रकारच्या काही बैठका
होण्याचं अधिकृत माहिती जी आहे ती दोन्ही पक्षांकडनं आलेली नाहीये. मात्र अशा प्रकारच्या बैठका येणाऱ्या पुढील दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत, कारण वेगवेगळे मुद्दे आहेत आणि या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जी आहे ती चर्चा केली जाईल. एकूणच ही सगळी चर्चा जे काही बिंदू ज्याच्यावरती स्पष्टता हवी आहे दोन्ही पक्षांना, ते स्पष्ट झाल्यानंतर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तो देखील तयार करावा लागणार आहे या तिन्ही पक्षांना मिळून. तो कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यासाठी या तिन्ही पक्षामधल्या ज्येष्ठ नेते मंडळींना बसावं लागेल. तो कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला जाईल, त्यानंतर पार्टी हायकमांड या कॉमन मिनिमम प्रोग्राम एकदा नजरेखालनं घालेल आणि त्यानंतर ती संपूर्ण जी महाशिव आघाडी संदर्भात जी चर्चा सुरू आहे ती अमृत स्वरूपामध्ये येऊ शकते. अशा प्रकारचा हा सगळा जी आहे ती प्रक्रिया असू शकेल आणि म्हणूनच ही आता ही पहिली बैठक झालेली आहे. मात्र ही पहिली बैठक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस कुठंतरी या बैठकीपासून दूर राहिली, कारण या आधी देखील शरद पवार किंवा मग उद्धव ठाकरे यांच्या थेट कुठल्याही चर्चा झाली नसली तरी अनेक वेळा या संदर्भाची चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून नक्कीच झालेली आहे आणि याबद्दलची स्पष्टता जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात आलेली आहे. म्हणूनच या सगळ्या प्रक्रियेसाठी त्यांनी आपली एक समिती देखील गठित केलेली आहे आणि त्या गठित समितीच्या माध्यमातून या सगळ्या प्रक्रियेवरती आता लक्ष ठेवलं जाईल. अशीच समिती जी आहे ती शिवसेना किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षाकडनं देखील केली जाईल. मात्र ज्या प्रकारे दोन्ही पक्षांनी या आधी देखील स्पष्ट केलेलं आहे की काही मुद्दे आहेत किंवा काही बिंदू आहेत ते स्पष्ट होणं गरजेचं आहे. खास करून विचारधारेचा जो मुद्दा आहे तो नेमका येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे समोर आणला जाईल किंवा या विचारधारेच्या प्रश्नावरती नेमकं दोन्ही पक्ष काय विचार करतायत किंवा येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही पक्षाची काय भूमिका असेल हे स्पष्ट होणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच या दोन्ही पक्षामध्ये सध्या बैठकीचा सिलसिला जो आहे तो आजपासून सुरू झाला असं म्हणता येईल. नक्कीच उमेश, खरं तर विचारधारेचा मुद्दा हा अत्यंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेला जातोय. जर या दोन पक्ष एकमेकांबरोबर येणार असतील, शिवसेना आणि काँग्रेस, तर विचारधारेवर कोण कशा प्रकारे तडजोड करणार याबद्दल चर्चा केली जात होती. तर मग काही मुद्द्यांवर शिवसेनेला त्यांची भूमिका बदलावी लागेल किंवा तशी मागणी काँग्रेसकडून केली जाण्याची शक्यता आहे का, किंवा त्या संदर्भात काही नेत्यांकडून काही माहिती मिळते का की कोणते मुद्दे शिवसेनेसमोर मांडले जाणार आहेत काँग्रेसकडून? नक्कीच, ज्या प्रकारे हिंदुत्ववादी पुरस्कार करणारा शिवसेना पक्ष आहे आणि खास करून राम मंदिर जर मुद्दा पाहिला तर आताच राम मंदिराच्या संदर्भातला निकाल आलाय आणि निकाल येता क्षणी सगळ्यात आधी शिवसेनेने देखील प्रतिक्रिया केली आणि या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं आणि गेल्या अनेक वर्षापासून राम मंदिरासंदर्भातली जी काही भूमिका आहे ती देखील ठोसपणे जी आहे ते शिवसेनेने समोर येऊन मांडली. मात्र नेहमीच राम मंदिरासंदर्भातली जी भूमिका आहे ती काँग्रेसने कुठेतरी एकदम सावधरित्या किंवा सावध गतीने या सगळ्या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट केलेले आहे, त्या संदर्भातली पावलं उचलली आणि कुठली ठोस निर्णय जो आहे किंवा एखादी ठोस प्रक्रिया निर्णय कधीही काँग्रेसने जनतेच्या समोर किंवा प्रसारमाध्यमाच्या समोर येऊन नेहमीच टाळलेलं आहे. मात्र या उलट जर आपण पाहिलं तर शिवसेनेने नेहमीच राम मंदिराचा पुरस्कार केला, राम मंदिरासंदर्भात येऊन प्रसारमाध्यमासमोर वेळोवेळी चर्चा केली किंवा त्या संदर्भाचे निर्णय किंवा त्या संदर्भाचा आनंद वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही पक्षामध्ये जे ते आपल्याला विचारधारेवरती वेगवेगळ्या मुद्द्यावरती खास करून हिंदुत्ववादावरती जो आहे तो विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच या नेमक्या मुद्द्यांवरती आता कशा प्रकारे काँग्रेस समोर येईल किंवा कशा प्रकारे काँग्रेस रिॲक्ट करेल या संदर्भाचं देखील प्रश्नचिन्ह जे ते अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. फक्त गेल्या काही वर्षाचा जर इतिहास पाहिला, खास करून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातलं जर आपण पाहिलं तर काँग्रेसने देखील हिंदुत्वाचा पुरस्कार करताना आपल्याला पाहायला मिळेल. खास करून राहुल गांधी ज्या ज्या वेळेस प्रचारासाठी बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा आपण पाहिलेलं की ते हिंदू मंदिरामध्ये गेले. याआधी कधी काँग्रेसने या प्रकारचं किंवा काँग्रेसच्या पक्षाध्यक्षाने या प्रकारचं हिंदू मंदिरात जाऊन किंवा त्या संदर्भाची प्रसार माध्यमासमोर येऊन प्रसार करण्याचा प्रचार कधीच केला नव्हता. मात्र काँग्रेसने तो आता पकडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः राहुल गांधी वेगवेगळ्या मंदिरामध्ये गेले, केदारनाथला गेले, असे अनेक मुद्दे आहेत जे हिंदुत्ववादी संदर्भात आता कुठे ना कुठे काँग्रेस देखील आपला जो विचार बदलतोय किंवा आपली एक नीतिमत्ता बदलताना दिसते. एक काळानुसार काँग्रेस देखील आता बदलत चालली अशा प्रकारचं आपण गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय. म्हणूनच आता काहीतरी हिंदू विचारासंदर्भात किंवा हिंदुत्ववादासंदर्भात काँग्रेसची जी सॉफ्ट भूमिका आपल्याला पाहायला मिळते म्हणून दोन्ही पक्ष आता कशा प्रकारे या सॉफ्ट भूमिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतील हे येणाऱ्या काळात कळेल. मात्र हिंदुत्ववादावरती या बैठकीतून चर्चा ही नक्कीच होणार आहे. नक्कीच हिंदुत्ववादावरती या संपूर्ण बैठकीत चर्चा होणार आहे हे ठरलेलंच आहे. मात्र ज्या पद्धतीने ही चर्चा सुरू आहे, या चर्चेचा पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा आता सत्तेतल्या ज्या वाटाघाटी आहेत त्या संदर्भातील चर्चेचा असू शकेल.
नक्कीच ज्यावेळेस हे सगळे जे महत्वाचे मुद्दे ते स्पष्ट झाल्यानंतर एकूणच कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवला जाईल. त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून नेमकं राज्यामध्ये कशा प्रकारचं सत्ता समीकरण असेल आणि ते सत्ता समीकरण कशा प्रकारे राज्यासाठी काम करेल हे स्पष्ट केले जाईल. सध्या जर या तिन्ही पक्षाचा जर अजेंडा पाहिला तर शेतकऱ्यांना जर तो केंद्रस्थानी ठेवून हा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला जाईल. यासोबतच राज्यामधले जे उद्योगधंदे राज्याच्या बाहेर किंवा युवाना राज्याच्या देशाच्याच बाहेर पडत आहेत ते कुठेतरी थांबवले गेले पाहिजेत ज्या प्रकारचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल. यासोबतच राज्यामध्ये वाढत असलेली बेरोजगारी हे तीन ठळक मुद्दे जे आहेत ते या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये असण्याची दाट शक्यता आहे. आणि या तीन मुद्द्यांवरती नेमके हे तिन्ही पक्ष कशा प्रकारे येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करतील यासाठी एक समिती देखील तिन्ही पक्षांसंदर्भातून बनवली जाईल आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या तिन्ही पक्षाचं काम कशा प्रकारे सुरू आहे यावर देखील वॉच ठेवली जाईल. अशा प्रकारचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला जाईल तो राज्यामध्ये कशा प्रकारे अंमलात आणला जाऊ शकतो त्याकडे या तिन्ही पक्षाचं लक्ष असेल. आणि हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून हे तिन्ही पक्ष सत्तेवर येऊन येणारी पुढील 5 वर्ष सत्तेमध्ये राहतील अशा प्रकारचा हा प्रोग्राम तयार करण्यात येईल. सध्या तरी ह्या कॉमन मिनिमम प्रोग्राम पर्यंत हे पोहोचलेले नाही आहेत. मात्र आता जर सध्या पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्राम सध्या संदर्भात ही समिती जी आहे ती तयार केलेली आहे. आता फक्त प्रश्न राहिलाय तो या दोन पक्षाचा. मात्र जोपर्यंत हे दोन्ही मुद्दे काही मुद्द्यांवरती हे दोन्ही पक्षांना स्पष्टता येत नाही तोपर्यंत कॉमन मिनिमम प्रोग्राम पर्यंत हे पक्ष पोहोचणार आहेत. आणि ज्यावेळेस हे दोन्ही पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्राम पर्यंत पोहोचतील त्यानंतर सत्तेतल्या वाटाघाटी देखील चर्चा जी आहे ती नक्की होईल. मग गेल्या काही दिवसापासून जो तर उमेश करंजकर यांच्याशी आपला संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतंय तर काँग्रेस बरोबर योग्य दिशेने चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आणि आता चर्चेचा जो पुढील टप्पा आहे त्यामध्ये विविध विषयांवर नेमकी कोणत्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेकडून स्पष्टता हवी आहे त्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर नक्कीच सत्ता स्थापनेसंदर्भात देखील नेमक्या कशाप्रकारे सत्तेचं वाटप करायचं नेमके कुणाला कोणती मंत्रिपदं द्यायची महामंडळं असतील इतर काही जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदाऱ्यांचं वाटप कशाप्रकारे होईल या संदर्भात नंतर चर्चा सुरू होईल. आणि त्यानंतरच राज्यातील सत्ता स्थापनेचं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल अशी एकूण शक्यता आता या बैठकीनंतर निर्माण झालेली आहे. तर यापुढील काळात आता कशा घडामोडी घडणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.